नमस्कार आत्ताची मोठी बातमी केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल खासदार धनंजय महाडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता शिंदे गटालाही मिळणार संधी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल होण्याची शक्यता आहे यात काही मंत्र्यांना डच्चू देऊन नव्या लोकांना संधी मिळणार आहे महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना वगळून त्यांच्या ठिकाणी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक खासदारासह मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे यात धनंजय महाडिक यांचं नाव जे आहे ते आघाडीवर असल्याचं ऐकायला मिळत आहे याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटालाही फेरबदलामध्ये समाविष्ट करून घेतले जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात येत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सत्याहत्तर मंत्र्यांचा समावेश आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून या मंत्रिमंडळात लवकरच फेरबदल जे आहेत ते होणार असल्याची माहिती आहे निष्क्रिय मंत्र्यांना नारळ देऊन निवडणुकीत विजय मिळवून देणाऱ्या खासदारांचा नव्या फेरबदलामध्ये समावेश होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या फेरबदलात महाराष्ट्रातील काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे खडसे शहांच्या भेटीच्या चर्चेत नवा ट्विस्ट आता पवारांच्या उपस्थितीत खडसे शहांना भेटणार फेरबदलात केंद्रीय मंत्रिमंडळात विदर्भाला मंत्रिपद मिळणार आहे कारण विधानसभा निवडणुकीत भाजपला फटका बसला होता तो पुन्हा बसू नये यासाठी रणनीती असणार आहे तसेच पश्चिम महाराष्ट्रातील एका नेताचाही केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचे बोलले जात आहे यात खासदार धनंजय महाडिक यांचं नाव आघाडीवर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचाही नव्या फेरबदलात समावेश होणार आहे शिंदे गटाला एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद किंवा एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्रीपद भाजपकडून दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे खासदार नवनीत राणांविरोधात दुसऱ्यांदा जामीनपत्र अटक वॉरंट दरम्यान ज्या मंत्र्यांची संपत्ती मंत्रिपद मिळाल्यानंतर वाढली आहे त्याची माहिती संकलित करण्यात आलेली आहे त्यामुळे मंत्रिपद मिळाल्यानंतर ज्यांची संपत्ती वाढली अशा मंत्र्यांना डच्चू देण्यात येणार आहे तसेच ज्या मंत्र्यांची कामगिरी समाधानकारक नाही अशा मंत्र्यांचीही या फेरबदलात गच्चंती होणार असल्याचे वृत्त समोर येत आहे मंथन न्यूज कोल्हापूर